कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांवर यंदा महापुराचं संकट कोसळलं त्यातून शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य माणसांचंही मोठं नुकसान झालं अशावेळी पूरग्रस्तांना शासन निर्णयानुसार आर्थिक मदत दिली जाते परंतु काही पूरबाधित नागरिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या मदतीचा लाभ मिळालेला नाही अशा पूरग्रस्तांना शासकीय मदत द्यावी अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला केली शासकीय अनुदान देण्याची मोहीम अधिक गतिमान करू असं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील पूरबाधित नागरिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते मात्र अजूनही सर्व पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळालेली नाही सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्तांना सरसकट मदतीचं वाटप केलंय परंतु कोल्हापूर जिल्ह्यात मदत वाटप करताना संदिग्धता आहे विशेषतः पुराचं पाणी आलं होतं अशा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी आणि व्यापारी वर्गाला शासकीय मदत मिळालेली नाही या, या पार्श्वभूमीवर आज नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली पूरग्रस्तांच्या सहनशक्तीचा अंत न बघता नुकसान झालेल्या सर्वांनाच शासकीय मदत द्यावी अशी सूचना क्षीरसागर यांनी केली पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक आणि अत्यंत गरजू असणाऱ्या पूरबाधितांना अनुदानाचं वाटप करण्यात आलं उर्वरित पूरबाधितांना शासकीय निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केलं